शमनेवाडी येथे रत्नाकर बँकेच्या शाखेतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये सुमारे 50 शिबिरार्थींनी सहभाग दर्शविला. रत्नाकर बँक शाखा शमनेवाडी यांच्याकडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन डॉक्टर बी ए भोजकर यांच्या हस्ते करण्यात आले. शाखा अधिकारी राजेंद्र दरुरे म्हणाले, आमच्या बँकेमार्फत सर्व शाखेमधून रक्तदान शिबिराचे आयोजन करीत आहोत. त्याचबरोबर दर 3 महिन्याला शाळेमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत असून इतर गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांना बँकेशी व्यवहार कसा ठेवावा आणि बँकेतून मिळण्याच्या सुविधा यांची माहिती देण्यासाठी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करत असल्याचे सांगितले. आरबीएल बँक मूळची पूर्वीची रत्नाकर बँक शनिवारीमध्ये 40 वर्षापासून कार्यरत आहे, पण बँकेने आता सामाजिक काही उपक्रमांतर्गत रक्तदान शिबिर आज भारतभर आपल्या जिथे ब्रांचेस आहेत एक 50 ते 60 ब्रांचेसमध्ये आज रक्तदान शिबिर आयोजित केले. त्यामध्ये शनिवारी ब्रांचेसचाही नाव असल्यामुळे आज आम्ही इथं अरेंज केले. त्यासाठी परिसरातील सगळे आमचे कस्टमर्स सहभागी लोकांनी सहभाग दाखवून चांगल्या प्रकारे सुरुवात केलेली आहे आणि एक सामाजिक बांधिलकी बँकेने ठेवून हे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. यासाठी साधारणपणे आम्ही मानस करतो की 100 लोकांनी डोनेट करावेत अशी अपेक्षा आहे आमची. त्यासाठी जे लागतील ते आम्ही सहकार्य करत आहे लोकांना आणि याचबरोबर सामाजिक बांधिलकी जपत असताना आम्ही शेतकऱ्यांसाठी मॅक्झिमम काम आम्ही इथं करत असतोय, कारण आपला परिसर सगळा शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात राहत असल्याने त्यांना काही गव्हर्नमेंटच्या ज्या नवीन नवीन स्कीम येत असतात त्याबद्दल अवेअरनेस अवेअरनेसची माहिती देणे. त्या संदर्भात आम्ही एक सध्या मागच्याच वर्षी कारजगा गावामध्ये एक 15 सोलर इरिगेशन सिस्टमचे बसवून त्यासाठी जी सबसिडीसाठी जी प्रोसेस आहे गव्हर्नमेंटची ती सगळी बँकेमार्फत करून आज एक 15 लोकांना सगळे 100% सबसिडी पण मिळाली. त्यासाठी 40 ते 50 लाख रुपये नाबार्ड करून सबसिडी मिळाली आपल्या बँकेमार्फत, त्या लोकांचा बेनिफिट झाला. आणि ज्या दिवशी डिस्पर्जनचे जे लोन आपण खर्च टाकले म्हणजे त्याच दिवशी सबसिडी जमा केली, हे एक नॉर्मली सगळीकडे पाहिजे वर्ष 2-2 वर्ष सबसिडीसाठी वाट बघत बसावी लागते लोकांना, पण बँकेनं पुढाकार घेऊन यामध्ये नाबार्डकडून अडव्हान्स सबसिडी मिळवून ठेवली होती. त्याचा बेनिफिट आम्ही परिसरातील शेतकऱ्यांना द्यायचा प्रयत्न करतोय. आणि त्याचबरोबर मागच्या वर्षी 2016-17 भारतामध्ये 200 कॅटल फायनान्स पण आम्ही केलंय, त्याच्यासाठी पण नाबार्डकडून आम्ही जे पर कॅटल साधारणपणे 12 ते 15 हजार रुपयाची सबसिडी आहे ती पण त्यासाठी आम्ही सगळे प्रोसेस कम्प्लीट करून ठेवले. थोड्या थोड्या लोकांची ती जमा होत राहिलं आहे. आणि याचबरोबर बँकेने देखील यात पूर्ण इनिशिएशन घेऊन कर्नाटकमध्ये सेकंड रँक बँकेला मिळाली सोलर सिस्टम बसवण्यामध्ये. पॅन इंडियामध्ये दुसरा नंबर आपल्या बँकेचा आला आहे. त्यासाठी एक छोटी बँक असताना 200 ब्रँच काही स्टेट बँकेसारख्या हजारो ब्रांचेस असणाऱ्या बँका असताना त्यांच्याबरोबर काम करताना आपण 200 ब्रांचेसमध्ये हे करून दाखवलंय. असेच सामाजिक उपक्रम इथून पुढे कंटिन्यू करत राहील आणि यासाठी सर्व लोकांनी त्याचा बेनिफिट घ्यावा. या रक्तदान शिबिरात सुमारे 50 नागरिकांनी सहभाग दर्शविला. यावेळी कीर्तिकुमार धावते, ऋषभ बेनाडे, उदयकुमार पाटील, अमोल ऐतवाडे, अविनाश पाटील, अमित गाडवे, भरत सिद्नाळे, बाळासाहेब शिंदे, शिवानंद बिजले, तात्यासाहेब केस्ते, राजू पाटील, श्रीकांत नसलापुरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.